राज्यातील संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी व त्यांच्या गरजा आणि आवश्यकता लक्षात घेऊन दरवर्षी 5000 कोटी अशी 5 वर्षासाठी 25000 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात येणार असून शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही तर कर्जमुक्त करणे आवश्यक असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत केली. राज्यातील संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी त्यांची गरज आणि आवश्यकता लक्षात घेऊन दरवर्षी 5000 कोटी अशी 5 वर्षासाठी 25000 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात येणार असून शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही तर कर्जमुक्त करणे आवश्यक असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत केली. महाराष्ट्र विधानसभा नियम 293 अन्वये राज्यातील बहुसंख्य भागात मोसमी पावसानंतर मध्येच पावसाचा बराच खंड पडणे, अपुरा पाऊस पडल्याने निर्माण झालेली दुबार पेरणीची परिस्थिती, निर्माण झालेली पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई, चाऱ्याचा अभावामुळे निर्माण होणारे यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. यासाठी आर्थिक मदत आवश्यक आहे असा प्रस्ताव विधानसभेत मांडला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात 1.5 लाख शेततळी 3 वर्षात निर्माण करून 1 लाख विहिरी पूर्ण करण्यात येणार असून शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही तर कर्जमुक्त करण्यासाठी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. राज्यातील 14 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत वैद्यकीय सुविधेसाठी सर्व अटी शिथिल करून सर्व जिल्ह्यात अधिकाधिक रुग्णालय या योजनेच्या कक्षेत आणून आणखी काही आजारांचा समावेश करण्यात येईल. त्याचबरोबर आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये जिल्हा रुग्णालय विशेष तज्ज्ञांची नेमणूक करून शेतकरी कुटुंबातील रुग्णांवर विनामूल्य उपचार करण्यात येतील असेही त्यांनी यावेळी सांगितले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च राज्य शासन करणार आहे. तसेच आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यातील 22 लाख शेतकऱ्यांना अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत 2 रुपये किलो दराने गहू आणि 3 रुपये दराने तांदूळ असे धान्य देण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.